अंघोळ उरकून तेजस्विनी आरशासमोर केस पुसत बसली होती. तिच्या केसातून, खांद्यावरून तिला कसला तरी स्पर्श जाणवला. ती घाबरली होती, कारण तो स्पर्श कोणाचा होता याचा तिला अंदाज आला होता. तिने भीतीने तिचे डोळे घट्ट मिटले. तिच्या पाठीवर, छाती पोटावर तिला त्या स्पर्शाची जाणीव होत होती. लग्नानंतर दररोज इतके वर्ष तिला होत असणारा भास हा तिचा भास नव्हताच मुळी, याची तिला आता जाणीव झाली होती. तिने तिचे डोळे अलगत उघडले. आरशात तिच्या पाठी तिला तीच किळसवाणी भयानक आकृती तिला पाठवून मिठी मारून असलेली तिला दिसली. तिचं संपूर्ण शरीर शहारलं. ती जोरात किंचाळली. ती धावतच खाली हॉलमध्ये आली. काय झालं असावं याचा अंदाज अजितला एव्हाना आला होताच मुलंही घाबरली होती. ते सगळेच पटापट आटपून बाहेर अंगणातच एकत्र बसले होते. पण बाहेरही त्यांना स्वस्त वाटेल ते काय, कारण समोरच्याच मैदानातील ते सुकलेलं झाड, त्या झाडावर लटकवलेल्या त्या मुलाच्या प्रेताची यांना आठवण करून देत होत. कशीबशी यांनी ती दुपार घालवली. आता सगळं काही त्या मांत्रिकाच्याच हातात होतं. साधारण दुपारी 4 वाजता तो आपल्या एका शिष्यासोबत तिथे आला. तेजस्विनी आणि अजित आपल्या जागेवरून उठून त्यांच्या जवळ गेले. मुलं तिथेच बसून राहिली. तेजस्विनी त्यांना काही बोलणार इतक्यात त्यांनी तिला थांबवलं. मला अजित यांनी थोडक्यात माहिती दिली आहे. तेजस्विनी, तुम्हालाच या गोष्टींचा त्रास होत आहे, बरोबर ना? हो. मी अजित यांच्याशी काही गोष्टी बोलीन, त्यांना काही गोष्टी सांगीन आणि ते तसंच करतील. तुम्हीही त्यांना तशीच साथ द्या. का, कसं, हे विचारण्यात काहीच अर्थ नाही. मी तुम्हाला काही सांगितलं तर ती अदृश्य शक्ती तुमच्या माध्यमातून हे सगळं काही जाणून घेऊ शकेल. तुम्ही फक्त इथे बाहेरच बसून राहा. होकारार्थी मान डोलावत तेजस्विनी तिथेच परत जाऊन बसली. अजित, मला तेजस्विनींच्या काही गोष्टी लागतील. त्यांचे केस, त्यांची नख, त्यांच्या शरीराला स्पर्श केलेला आत्ताचा कोणताही कपड्याचा तुकडा. हे ऐकताच अजित घरात गेला. आतून त्याने कात्री आणि नेल कटर आणलं. त्याने कात्रीने तेजस्विनीचे काही केस कापले. त्याच कात्रीने तिने घातलेल्या ब्लाऊजचा त्याने हाताचा भाग कापून घेतला. नेल कटरने हातापायांची नख कापून घेतली. हे सगळं करत असताना तो मांत्रिक त्यांच्यापासून काही अंतर ठेवून उभा होता. अजित ते घेऊन त्याच्याकडे गेला. त्या मांत्रिकाने उभ्यानेच कसल्या तरी चिकट डिंकाने ते सगळं एका काळ्या बाहुलीला चिकटवलं. ते घेऊन तो तेजस्विनीजवळ गेला. आता शेवटच्या काही गोष्टी, तुम्ही तुमचे डोळे बंद करा. तेजस्विनीने तिचे डोळे बंद केले. मांत्रिकाने त्याच्या सहकार्याला इशारा केला. तसा तो तेजस्विनीच्या पाठी जाऊन उभा राहिला. अजितला इशाऱ्यानेच त्यांच्या मुलांना लांब करायला सांगितले. तसा तो त्यांना 4 पावलं लांब घेऊन गेला. त्याचं लक्ष मांत्रिकाकडे जायच्या आतच मांत्रिकाने पिशवीतून एक ब्लेड काढून ते तेजस्विनीच्या तळहातावर जोरात फिरवलं. ती किंचाळली. मांत्रिकाच्या शिष्याने पाठूनच तिच्या गळ्यात एक काळी माळ घातली. तिने तिचे डोळे उघडले. अजित धावत तिथे पोहोचला. माफ करा, पण या गोष्टीला तुम्ही परवानगी दिली नसती म्हणून तुमच्या नकळत मला हे नाईलाजाने करावं लागलं. एव्हाना तेजस्विनीच्या हातून चांगलंच रक्त वाहू लागलं होतं. मांत्रिकाने ते त्या बाहुलीवर लावलं. तिथे त्याचा शिष्य तेजस्विनीच्या दंडाला अजून एक काळी माळ बांधू लागला, ज्याला एक सोनेरी रंगाच्या छोट्या डबीसारखं काहीतरी होतं. अजित, त्यांच्या हातावर एखादा फडका किंवा रुमाल घट्ट बांधा. आता त्या दुष्ट शक्तीच्या दृष्टीने माझ्या हातातील ही बाहुली हीच तेजस्विनी आहे. तेजस्विनी यांच्या गळ्यात जी माळ आहे त्याने तेजस्विनी त्याला कायमची अदृश्यच असतील. तेजस्विनीच्या हातात जी माळ आहे त्याचा प्रभाव त्याच्या लेखी सूर्याच्या प्रखर किरणांसारखा असेल. जर चुकूनही त्याने तेजस्विनीनं स्पर्श केला
तर त्याची जागेवरच राग होऊन जाईल. तेजस्विनी, तुम्ही काहीही झालं तरी तुमच्या गळ्यातील ती माळ काढायची नाहीत. तेजस्विनीने होकारार्थी मान हलवली. मांत्रिकाने पूर्ण जोराने तयारीला सुरुवात केली. त्याचा शिष्य काही वस्तूंची मांडामांडी करू लागला. घरातील हॉलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंनी वेगवेगळी दोन रिंगणं तयार करण्यात आली. एका रिंगणात ती बाहुली ठेवण्यात आली. एका रिंगणात तो मांत्रिक बसला होता. हॉलमध्येच होमअग्नी केला गेला. अजित, तेजस्विनी आणि त्यांची दोन्ही मुलंही तिथेच होती. आता वेळ होती त्या शक्तीला आवाहन करण्याची. ए भेकडा, तुझ्या तेजस्विनीला मी बंदी केला आहे. तिचा जीव तुला प्यारा असेल तर ये इथे. काय, ती शक्ती मला वाचवायला तिचा जीव धोक्यात घालणार आहे? तेजस्विनी खोल विचारात पडली. काय रे भेकडा, असं म्हणत तो मांत्रिक त्या बाहुली ठेवलेल्या रिंगणात गेला. त्याने ती बाहुली आपल्या हातात घेतली आणि तो आला. पूर्ण कुजलेल्या शरीराचा निर्वस्त्र, त्याचे काळ्या कुट्ट रंगाचे ते डोळे, जागोजागी शरीरावरून पूर्णपणे कुजून बाकी उरलेली त्याची ती हाडं, तो चालता फिरता एक मृत्यूच होता. त्याला पाहून तो मांत्रिकही जरा सावध झाला. बोल, तू कोण आहेस आणि तेजस्विनीला का सतावतोस? का तिला त्रास देतोस? त्रास? आणि मी माझ्या तेजस्विनीला त्रास देणार? हा आवाज तेजस्विनीला ओळखीचा वाटला. तिला कदाचित कळलंही नाही कधी तिचे डोळे पाण्याने भरले होते. ए भेकडा, सांग तू नक्की कोण आहेस? तो एक एक पाऊलं पुढे येत होता. थांब तिथेच, नाहीतर हिचा मी जीवच घेईन, असं म्हणत त्या मांत्रिकाने ती बाहुली आपल्या हातांनी घट्ट आवळली. तो तिथेच थांबला. थांबलाच नाही तर आपल्या गुडघ्यांवर बसला. तेजस्विनी हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहत होती. बोल, कोण आहेस तू? तेजस्विनीला एव्हाना कळून चुकलं होतं तो कोण होता. तो मी राकेश. तेजस्विनीच्या हृदयातून त्याचं नाव बोललं गेलं. राकेश, राकेश नाव आहे माझं. सोड तिला आता, नाहीतर पस्तावशील. त्याने ढोपरांवर बसूनच आपली नजर वर मांत्रिकाच्या नजरेत घालून म्हटलं. त्याचे डोळे आता लाल भडक झाले होते. ए भेकडा, कोणाला धमकी देतोस? हे जग तुझ्यासारख्या भेकडांसाठी नाही. तू हे जग कधीच सोडून गेला आहेस, मग कशाला आला आहेस इथे? माझ्या तेजस्विनीसाठी, तो हसत होता. तेजस्विनीच्या डोळ्यांतून आलेलं पाणी तिच्या गालांवरून खाली ओघळत होतं. तिला तिचा भूतकाळ विजेच्या वेगाने आठवू लागला. तेजस्विनीची आणि राकेशची पहिली भेट, राकेशने तेजस्विनीला पाठवलेलं ते प्रेमपत्र, ते वाचून आनंदाच्या भरात पावसात नाचणारी ती तेजस्विनी, आणि मग पुढे तिच्या आयुष्यात आलेला अजित, अमाप पैसा, सुखी जीवन यांची स्वप्ने. त्या स्वप्नांमुळे तिने राकेशला दिलेला तो नकार. पण मग पुढे त्याचं पुढे काय झालं होतं? मला सांग, तुला कोणी मारलं? मला कोण मारणार? मला फक्त मीच संपवू शकतो, बाकी कोणीच नाही. मी स्वतःला संपवले 13 तारखेला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.